रेडी रामा, गव्हर्नमेंटान जो ओसीआयचे यू टर्न मारला तेजेर तुझे सांगणे कसे किती? इलेक्शन काबार ना रे, इलेक्शन काबार, इलेक्शना पहिली जी हा पळय ते छाती टोकून सांगताले चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत की आपणी आणि मोदीन केला म्हणून. आता खंय गेले? आता मात्शे खंय लिपला लिपला आल्या पळोवपाची गरज आहा तेंका, नाल्यार काजू फेस्त चालू आहा पण सर, इल्ले कुट्ट मारून सायडीक बीन रावलेले पळोवपाची गरज आसा. ऍक्च्युली पळोवपाक गेल्यार बीजेपी सरकारान अक्षरशः सगळ्या गोंयच्या लोकांचे, जे आयज ओसीआय कार्ड होल्डर मॅक्झिमम गोंयचे लोक आहात, सो आज त्यांचेर एक थापट मारलेल्या भाशेन जाल्ले आसात. आणि हे थापट जे आहा पळय त्यांच्यानी दाखवून दिले आहा, फक्त इलेक्शनाक लागून आम्ही तुमकां प्रोपोगंडा केलो आणि आज तुमची आमकां गरज ना. सो हे क्लिअर कट लोकांक कळपाक जाय की हे बीजेपी सरकार आहा पळय ते यू टर्न न्हू म्हणून शकना तेंकां, तेंकां कितें म्हणपाक तेंकां उतरात ना ऍक्च्युली पळोवपाक गेल्यार. आणि आज तुम्ही बारीक पळयल्ले आसा, आज थोडे जाण आहा पळय ते नुस्तें भाशेन फडफडटा, आणि हे नुस्तें भाशेन फडफडटा पळय जे उदकांतले नुस्तें भायर हाडून दवरता पळय तशें आज थोडे आमदार फडफडपाक लागला आणि आपले पार्टीचे अगेन्स्ट उलोवपाक लागला, कित्याक तेंकां कळलें आहा की आज दोनूय सिटांचेर तेंकां घराकडेन बसोवपाचें आहा म्हणून. सो एक गजाल सांगपाची आहा म्हाका की सीएमान जितली फोटींगपणां केल्लीं आहा पळय ती दोळ्या मुखार येयल्लीं आसा. सो आज लोक तेंकां तेंकां त्या जाग्या जी दाखोवपाक जाय पळय ती जागा दाखोवपाक फाटीं फुडें रावपाचें ना. ओसीआयच्या बद्दल व्हेरी क्लियर आसा. आणि आज थोडी एक पॉलिटिकल पार्टी तुम्ही पळयला आसले, मदींच अळमी अळमी जावपाक आनीक दोन वर्स दोन म्हयने आहा, दोन तीन म्हयने ही अळमी कशी भायर सरला आतां इलेक्शनाच्या नंतर ओसीआयच्या बद्दल उलोवपाक. आरजी रेव्होल्युशनरी गोवन्स मनोज परब, तुकाराम परब, वो तुकाराम परब चीफ हांगासर कॅप्टनाच्या अगेन्स्ट उलयतालो जेन्ना तोच ते ओसीआयच्या बद्दल स्टेटमेंट काडलेलो, तेन्ना तो कॉन्स्टिट्युशनाच्या बद्दल सांगतालो लोकांचे. बीजेपीची उतरां तुकाराम उलयतालो आणि आज कितें जालें? आज कोणाक दाखोवपाक सोदता? डोनेशन बंद जालें तुजें, डोनेशन आनी येवपाक ना. दुसरी गजाल 35,000 तू म्हणटा की 35 लॅक्स मोडले म्हणून, 45,000 रेंट भरपाक पयशे नाशिल्लो मनीस 35 लॅक्स इलेक्शनाचो एक्सपेन्स जाता, खंयच्यान आयलो रे? कोणी दिलो? कोणी एक्सपेन्स केलो? हें क्लियर कट सगळ्या लोकांक सांग, 35 लाख तुका खंयच्यान आयले ते आनी कसो एक्सपेन्स केलो तो तुवें सांगपाची गरज आसा. ते अलायन्सा कडेन पयशे नाशिल्ले खंय एक्सपेंडिचर करपाक, बुताचेर मनीस सोबाय तुका 35 लॅक्स खंयच्यान आयले ते सांगचे. काय आतां चिवते शिंदे काय आनी दुसरो कोण तरी वयर झारखंडा कडल्यान कोण तरी मेळ्ळा जाल्यार तें तेंय बीन सांगपाची गरज आसा तेका. कितें इम्पॅक्ट पडटले रे ओसीआयचो मिन्स वोटिंगा खातीर बीजेपीक? डेफिनेटली इम्पॅक्ट ज्या स्टेटीन, हांगा तर तेंच्यांनी गोंयान तर तेंच्यांनी तो स्टेटमेंट पयली हें केल्लें न्ही जाल्यार गोंयान 110% भरपूर इम्पॅक्ट जातलो असो. कित्याक सांगता, ओसीआय कार्ड होल्डर फक्त आतां क्रिस्तांव म्हणून क्रिश्चनूच ना, तातूंत ओसीआय कार्ड होल्डर जे आहा पळय ते हिंदू भाव आमचे भरपूर जाण गेल्ले आसा आनी आयज थंयसर ते एकठांय रावता. सो इम्पॅक्ट डेफिनेटली जातलो आसलो गोंयान, पूण आज ॲक्च्युली पळोवपाक गेल्यार वयर नॅशनल लेवलाचेर तो एक सर्टन पर्संटेज जावपाची पॉसिबिलिटी हाय आसा. नॉर्थान साऊथाक कोण येतलो? सी इलेक्शनाक लोक जे साऊथाचे स्पेशली सांगता, साऊथाक खूब इम्पॅक्ट जाल्लो आसा. साऊथाक डिव्हिजन ऑफ वोट्स जावचो ना अशें म्हाका दिसता. आरजीन जे प्लांट केल्लो पळय ताकाय अप्रॉक्सिमेटली एक 10,000 भितर मतां पडटलीं. आनी जे बाकीचे जे हिंदू एसटी जे आसा पळय तांच्यांनी एक बरो रोल प्ले केल्लो आसा, स्पेशली इन काणकोण केपें सांगे. तुमी मुद्दम पळयात सांग्यार आज सिटींग मिनिस्टर जो आसा सुभाष फळदेसाय वो सद्या नुस्तें सारको हालपाक लागलेलो आसा. आणि आज पळोवपाक गेल्यार सांग्यार सुद्दां मार्जीन जी आसा पळय लास्ट टायम मेळिल्ली ती मार्जिना सकयल येता, मे बी लीड मेळूंक शकना पूण तो मार्जीन आहा पळय तो खूब रेड्यूस जातलो. काणकोणूय मार्जीन भरपूर रेडी जातलो. सो लोकांनी हांगाचे अंडर करंट भरपूर वोट कॅप्टन विजयाटोक मारिल्ले आसा, इंडिया अलायन्साक म्हणून मारिल्ले आसा लोकांचो. आनी नॉर्थ गोवा तर पळोवपाक गेल्यार 80,000 जो डिफरंस आशिल्लो लास्ट इलेक्शन 2019 वो 80,000 डिफरंस उरचो ना, वो रेड्यूस जातलो. इट मायट कम टू 10-20,000 आनी एनी वन कॅन विन इन नॉर्थ गोवा, बट साऊथ गोवा इज 110% इंडिया अलायन्स. नॉर्थ गोवा चान्सीस रामा तुम्ही मेन्शन केलं की मनोज परब लास्ट टाईम जे इलेक्शन टायमार डिक्लेरेशन दिले आणि लास्ट इयरचं फायनान्शियल त्याने आपला इन्कम कायच ना म्हणून दाखवलं, सो तो गोय वाचवण्याच्या नावावर लोकां कडल्यान डोनेशन घेऊन खंय तरी आपलीच पोटं भरता. तो पहिलीच्यान आपली पोटां भरपाक भायर सरलेलो. सो सध्या प्रेझेंटली तो आपल्या गोंय वाटोवपाक जाय आशिल्ले जाल्यार सगळे लोक आपले डिफरन्सीस सायडीक दवरले आहा. म्हजे डिफरन्सीस ना, हांव तो मनीस जो विजयाचे अगेन्स्ट उलयतालो पीडीए टायमाचेर हांगासर ह्या स्टेजीचेर, पूण त्या टायमाचेर आतां सध्या आपले पर्सनल डिफरन्सीस दवरप ना. म्हाका खंयचितल्याश्यो पॉलिटिकल पार्टयांनी लास्ट इलेक्शनाक कँडिडेटचेर म्हणून डिक्लेअर करूंक ना, दिवंक ना तिकेटी, पार्टयेन भितर सरून सुद्दां म्हाका कँडिडेटचेर करूंक ना, पूण तो राग हांवें गोंयचेर काडपाचो वो गोंयचेर काडप ना न्हू. पूण एकठांय रावन जर तर बीजेपीक डिफीट करपाचो हो प्रश्न आशिल्लो. एस टी कम्युनिटी जी आहा पळय सगळे जाण
आम्ही कॅन्डिडेट घालपाचे आशिले, सिव्हिल सोसायटी कॅन्डिडेट घालपा आले. सगळ्यांनी आपले एक स्टेप फाटी घेतले. हेनी घेऊन ना, कित्याक सांगपा, ह्याका 35 लाख ऑलरेडी पावयले. हे 35 लाख कोणी दिले ते सांगपाची गरज आसा. 45,000 रेंट दिवपाक तेजे कडेन पैसे नाशिल्ले मरे. आनी आज अकस्मात 35 लाख येता. खंयच्यान आयले, खंयच्या बॅगांनी पावले, खंयच्या गाडयेन पावले, हे सांगपाची गरज आसा. नाजाल्यार कोणी ते 100 रुपया तर एकट्यान दिले जाल्यार 35,000 लोकांनी दिवचे पडटले. बरोबर न्ही? 35,000 लोकांनी तांकां कॉन्ट्रिब्युशन करचें पडटलें. हे 35,000 मतां तरी पावलां आसता पडटलीं मरे तांकां फुडल्या इलेक्शनाक. हें फायंड आवट करपाची गरज आसा. नाजाल्यार 35 लाख कोणा कडल्यान पावले? शिवते शिंदे तेलंगणाचो तो कोण, तेलंगणाचो चीफ मिनिस्टर, कोणी पावयला ते फायंड आवट करपाची गरज आसा. काय दोन आयलो तेंय फायंड आवट करपाची गरज आसा. ओके, आनी हें गोंयाक लागून तो कांय ना. मतां फोडपाक लागून हो प्लॅन आशिल्लो तेजो. आनी मतां फोडपाक लागून तो म्हाका एक सांग रे, ताका 6,000 मतां पडलीं न्ही खंय, साखळी हांगासर विश्वजिताचे आगेर. कितली मतां पडटलीं ह्या फावटी सांग? विश्वजिताचे तरी कितली मतां पडटलीं? काडटलो, क्रॉस करतलो थंयसर? थंय कित्याक लागून वचून ना तो कॅम्पेन करपाक? फक्त मांद्रे भोंवता. मांद्रे पेडणे हेजी मुद्दम सिरीज ऑफ हें पळया. मांद्रे पेडणे तेणी चड फोकस केल्लो आसा. जंय जंय अलायन्साक सपोर्ट आहा पळय थंय थंय पावलो आहा तो. साखळे कित्याक लागून कॅम्पेन करूंक ना? फक्त बस स्टँडार पावला तो, बाकी भितर इंटरनियर कित्याक लागून करूंक ना? साखळे, बिचोले, सत्तरी, वाळपय ह्या हेतून तेजो फोकस नाशिल्लो. कित्याक लागून नाशिल्लो? दोना कडेन सेट केलो. पयलीं अशें आयकल्लें की एका कडेन सेट जाता म्हणून, विश्वजिता कडेन नाल्यार प्रमोदा कडेन. आयज दोना कडेन सेटींग जालें आसतलें तेजे कडेन, जालें आसतलें अशें लोकांक क्वेश्चन आसा. तूं आन्सर करपाची गरज आसा ताका की बाबा तुवें ह्या इलेक्शनाक तुजो रोल प्ले केला कितें? मतां पडपाचे शुवार तुवें रोल कितें प्ले केला तूं सांगलें. आनी एक गजाल सांगता, आरजी वी इज गोईंग टू बी फिनिश फॉर 2027. तांकां आनी लोक दारांसो घेवपाची ना. हांव इतलेंच म्हणटा की देवान आमकां बेसा दिवन देवान आमकां राखचें. आनी हे लोक जेंच्यांनी आपल्या मतां जी मारलेली आसा ती डिवायड जायनासतना एका पार्टीक तर वयता जाल्यार व्हेरी क्लियर कट आसा की ह्या फावटी इंडिया अलायन्स आहा पळय जिंकतले. बिकॉज 33% इज द वोट शेअर ऑफ बीजेपी इन लास्ट 2022 इलेक्शन्स. आनी ह्या फावटी वोटिंगूय चड जाल्ली आसात. आनी 33% आनी 67% मायनस तर 67% केले जाल्यार 10% आरजी तर सायटी काडून दवरले जाल्यार 57% इज अ विक्ट्री. सो वॉट आय मीन टू से इज ह्या लोकांनी तर सारकी वोटींग केला जाल्यार दोनूय सीट येवपाची पॉसिबिलिटी हाय आसा. रामा पर मनोज परब सांगता की ह्या टायमार लोक भायर सरला आमच्या खातीर, आरजी खातीर. की केन्ना सांगला तेणे? केजी फेस्ट जावन बीन सांगला काय तेच्या पयली सांगला? बिफोर केजी फेस्ट तो इन प्रिपेरेशन आसलेलो आसतलो कुट्ट करपाक. सो बेसिकली लोक ताका लागून भायर सरपाक, ताका लागून भायर सरलेले लोक हांगासर 200-100 लोक नाशिल्लो मरे फॉर्म भरपाक. फॉर्म भरपाक तर लोक येवपाक जाय आशिल्ले न्ही, ते खंय आशिल्ले लोक? तर काय बाकीच्यो पार्टी हाडटा ते भशेन तेलंगणांनी लोक बीन येवन वोट मारला काय विचारपाची गरज आसा ताका.